शिवथर येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी आमदार शशिकांत शिंदे यांनी असे प्रतिपादन केले, शिवथर गावाने काही मागितलं आणि ते दिलं नाही असं कधी घडलं नाही. शरद पवार साहेबांचा सैनिक म्हणून काम करत असताना खासदार श्रीनिवास पाटील यांच्याबरोबर कोरेगाव मतदारसंघ तसेच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये एवढा मोठा संघर्ष असताना सुद्धा कोट्यवधी रुपयांची कामे आम्ही आणलेली आहेत आणि ती केली देखील आहेत. बऱ्याच गावांमध्ये पाणी नाही, पण या शिवतर गावाला पाण्याची अडचण नाही. सध्याचे नेते मंडळी उद्घाटनासाठी पाणी वापरत आहेत हे योग्य नाही. मार्च एप्रिल मे मध्ये मोठी भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. याबाबत विधान परिषदेमध्ये बोलताना आम्हाला बंदी घालण्यात आली. सातारा जिल्ह्याने सांगली मान खटाव यांना पाणी दिलं, पण हा जिल्हा दुष्काळी होण्याचं चिन्ह दिसत आहे. याबाबत दुर्लक्ष करून चालणार नाही. आत्ताचे सरकार फक्त आमदार सांभाळत आहेत. पक्ष कार्यकर्ते नेते फोडले तरी त्यांच्यावर विश्वास नाही. एखादा कार्यकर्ता पक्षात येत नसेल तर त्याला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केला जात नाही, फक्त आश्वासने दिली जातात. मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनं झाली, त्यांना मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु या शासनाने मनोज जरांगे पाटील यांना खलनायकच करून टाकले. याबाबत संघर्ष चालू आहे, आमची लढाई चालू आहे. सातारा जिल्ह्यातील मेडिकलमध्ये 1000 मुलं भरायची आहेत, पण सध्याचे सरकार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने मुलं भरण्याचं काम करणार असल्याचे समजलं आहे. याबाबत आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. तरी सध्या मुलांना नोकऱ्या नाही, त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावे लागेल. विकासाचं समाजाचं राजकारण करा. मराठा, धनगर, ओबीसी यांच्यासाठी न्याय देता येत नाही का? हे फक्त महाराष्ट्र करू शकतो, पण या सरकारला पैशाची भीती आहे. निवडणूक होईपर्यंत बऱ्याच नेत्यांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हुकुमशाही चालू आहे. ही हुकुमशाही मोडण्यासाठी फक्त मला साथ द्या, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, तुम्ही कायमस्वरूपी आमच्या बरोबर आहात, म्हणूनच आम्हाला या पदावर बसण्याची संधी मिळाली, म्हणूनच आम्ही विकासाच्या स्वरूपामध्ये निधी देण्याचे काम करत आहे. यावेळी शिवथर ग्रामस्थ आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आग्रह होता की जी कामं आपण केलेली आहेत त्या कामाचं निश्चितपणाने सर्व माझ्या या नेत्यांनी प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणाने काम करणारे आपले सर्व सरपंच, माझे सरपंच, सदस्य, उपसरपंच यांनी सुद्धा प्रयत्न केला. मला इथं आल्यानंतर कळलं कशासाठी कार्यक्रम घेतल्याचं. मला वाटलं की आचारसंहिता लागते म्हणून बंधाऱ्याची कामं झाली आहेत एवढी, रस्त्याची कामं भूमिपूजन एवढी झाली आणि त्यामुळे इतकी कोट्यवधी रुपयाची कामं आमच्या दोघांकडून आत्ताच नव्हे 1999 सालीपासून शिवतरनी मागितलं आणि आम्ही दोघांनी दिले, हा एक समीकरणच आमचं होतं. त्यामुळे आम्हाला वाटलं की इतकी कामं झालेली आहे आणि मला वाटतं की आदर्श संसद ग्राम सर्व निर्णय घेतले जातात, पण त्या निर्णयाची अंमलबजावणी करणारच सरकार नाही. सरकार आपली भूमिका रेटून नेतं याची प्रचिती आपल्याला निश्चितपणाने आली. त्यामुळे इथं 90%च्या वरती बागायत क्षेत्र असलेला भाग भविष्य काळामध्ये दुष्काळग्रस्त होतो का, अशा प्रकारचं श्रेयवाद आणि नियोजना माध्यमातून या पाण्याच्या संदर्भातला जो प्रश्न निर्माण झालेला आहे. मी परवाच्या दिवशी कृष्णा खोरेमध्ये गेलो होतो साहेब, तेव्हा बरीच लोक आंदोलनाला बसले होते. शेतकरी सातारा तालुक्यातले होते, कोरेगावला झालं, सातारला झालं. पायाला बोटं नाहीत, गुळगुळी झाल्या, प्रत्येकानं हात लावून हात लावून हात लावून. पण पंढरीला गेलो आणि माघारी आलो, अख्खं गाव जमतंय. कारण काय? ह्यो गेला होता, त्यानं पाया पडला, त्याचे हात पायाला लावले, ह्याच्या पायाला पण हात लावू, म्हणजे माझं हात ह्याचं पाय, ह्याचं हात विठोबाचं पाय, म्हणजे माझं हात विठोबाचं पाय, डायरेक्ट कनेक्शन. यशवंत विचार मानसपुत्र शरद विचार आम्ही दोघच होतो. मेढ्याला गेलो जागाच नाही, टेबल बी आमचं खुर्ची बी आमच्या मायाडे करणं असायचा. एका बिल्डिंगचं बांधकाम चाललं होतं,
त्याच्या खांबवर आलेल्या सळ्या होत्या, त्या सळ्यांना लाव लोक हो जमली लोक. तुमच्या मनात असलं ना येर द्यायची तयारच नाही. लौकिकात गेला वाया एकमेकाच्या पडदी पाया लोणला पलखी येते अंगूळ घालतात देवाला. येथे पुण्याकडनं येथे जेजुरीकडनं पुढे जाते किती गर्दी असू द्या आणि तुम्हाला पुढे जायचं माऊली वाट मिळतो हे वाट येतो मारतील तो माऊली ही सावली आहे. पण आपली सावली जर आपण सच्ची बरं झाले. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.